मागील व्हिडिओमध्ये आपण कोड डॉट ओ आर जी या वेबसाईटवरील कोड स्टुडिओच्या कोर्स एचा 12वा लेसन पाहिला. हा कोर्स एचा शेवटचा लेसन होता आणि हा लेसन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला एक सर्टिफिकेट दिसून येते आणि तुम्ही जर हा कोर्स पूर्ण केला तर या ठिकाणी तुम्ही त्याला पर्सनलाइज करू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव लिहून सबमिटवर क्लिक करा. आणि थोड्या वेळाने तुमचे नाव सर्टिफिकेटवर या ठिकाणी आलेले तुम्हाला दिसून येईल. या सर्टिफिकेटच्या चित्रावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे चित्र अशा रीतीने मोठ्या स्वरूपात इथे दिसून येईल. ही एक जेपेग इमेज आहे. ही तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर सेव्ह करून ठेवू शकता आणि तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही याला प्रिंट देखील करून घेऊ शकता. सेव्ह करण्यासाठी चित्रावर राईट क्लिक करा आणि सेव्ह इमेज ॲज असे क्लिक करून तुमच्या संगणकावर कोणत्याही ठिकाणी याला सेव्ह करून ठेवा. फाईल नेम याला द्यावे लागेल. मी याला सर्टिफिकेट 1 असे नाव देतो आणि सेव्ह केल्यानंतर हे सर्टिफिकेट आपल्याला डेस्कटॉपवर या ठिकाणी दिसून येते. याच्यावर मी डबल क्लिक करतो तर आता हे सर्टिफिकेट माझ्या संगणकावर डाउनलोड झालेले आहे. कोर्स ए पूर्ण झाल्यानंतर यापुढे तुम्ही काय काय करू शकता हे या ठिकाणी दिलेले आहे. इथे टिंकर आणि स्क्रॅच ज्युनियर असे दोन ॲप्स आहेत. तर हे दोन्ही ॲप्स तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर डाउनलोड करून ते खेळू शकता. तर हा लहान मुलांसाठी असलेला कोर्स ए होता. लहान मुलांसाठी किंवा कुणीही जे प्रोग्रामिंगमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी पण हा कोर्स आहे चांगला. कोर्स ए पूर्ण केल्यानंतर कोर्स बीला सुरुवात करता येते. तर पुढच्या व्हिडिओपासून आपण कोर्स बीचे लेसन्स पाहू.